सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राजश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केलेली असते आणि आता राजश्री त्यासाठी लागणारे दागिने आणि साड्या मागवते. तर आता माणूस दागिने आणि साड्या घेऊन येतो तेव्हा त्या साड्या आणि दागिने बघून काकू, ऋतुजा, रेश्मा सगळेजण खूप खुश होतात. तर तो माणूस म्हणतो की राजश्री मॅडम, मी हे जे आणलं आहे ना ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि यातील साड्या आणि दागिने तुम्ही चॉईस करा, मी नंतर माझा माणूस पाठवून देतो. तेव्हा ठीक आहे असे म्हणत आता राजश्री त्या माणसाला पुन्हा पाठवते. काकूने मात्र बाजूला तिचा चेहरा फिरवलेला असतो. तेवढ्यात खुश होऊन राजश्री म्हणते की अहो वहिनी, ही साडी बघा ना, तुम्हाला किती खुलून दिसेल. आता राजश्री ती साडी काकूला देते. त्यानंतर ही साडी ऋतुजाला खूप छान दिसेल वहिनी असे म्हणत ऋतुजालासुद्धा राजश्री एक साडी सिलेक्ट करून देते. तेव्हा आता साडी दिलेली बघताच ऋतुजा खूप खुश होते आणि म्हणते की खरंच ही खूप खुश आहे. तेव्हा आता रागाने काकू ही ऋतुजाकडे बघते. तर आता ऋतुजा म्हणते की नाही, ही नको मला. आणि ऋतुजा दुसरी साडी उचलून तिच्यासाठी घेते. तेव्हा राजश्री म्हणते की चालेल, तुला जर आवडली असली ना ऋतुजा तर तुझ्या मनाप्रमाणे तू साडी घे. त्यानंतर राजश्री ही रेश्माकडे बघत म्हणते की अगं रेश्मा, तू का शांत अशी उभी आहेस, घे ना तुला तुझ्या आवडीची साडी पसंद करून. राजश्री पटकन आता तिच्या आवडीची साडी रेश्माला देत म्हणते की रेश्मा, हा रंग तुला खूप खुलून दिसेल बघ बरं. तेव्हा ऋतुजाला आनंद होतो आणि रेश्मासुद्धा खुश होऊन ती साडी घेते. ऋतुजा म्हणते की आता राघवचं लग्न हे कन्फर्म होणारच आहे ना, तेव्हा लग्नात आपण खुलून दिसायला हवं. ऋतुजा म्हणते की त्यातली त्यात स्पेशल म्हणजे या सगळ्या साड्या रत्नाकर भाऊजी आपल्याला देत आहेत, तेव्हा रेश्मा दोन तीन सिलेक्ट करून घे बरं का तू. इकडे आता काकू ऋतुजा आणि रेश्माकडे बघत विचार करते की साड्या आणि टागिने बघितले की या दोघींना कशाचंही भान राहत नाही. तेवढ्यात ऋतुजाची नजर त्या हाराकडे जाते. तो हार आपल्या हातात घेत ऋतुजा म्हणते की हा हार किती सुंदर आहे आणि रेशमाच्या साडीवरती हा किती सुंदर दिसेल बघ बरं रेशमा असे म्हणत ऋतुजा तो हार रेशमाला देते. तो हार बघत रेशमा म्हणते की खरंच किती सुंदर आहे. तर ऋतुजा म्हणते की घेऊन टाक मग. काकू आता रेशमा आणि ऋतुजाकडे बघतच असते. हसतच राजश्री म्हणते की आवडला का तुला रेशमा. तेवढ्यात आता राजश्री राणीला म्हणते की राणी, अगं तुला काही पसंत पडतंय की नाही, घे ना तुझ्यासाठी. तर हसतच मधू म्हणते की बघते ना मी. तेवढ्यात रत्नाकर तिथे येतो. रत्नाकर म्हणतो की झाली का मग खरेदी. तेव्हा राजश्री म्हणते की ऋतुजा आणि रेशमाची खरेदी झाली. रत्नाकर म्हणतो की लग्न घरातली घरातच आहे माहिती आहे ना. तर राजश्री म्हणते हो माहिती. राजश्री म्हणते की आठवण करून देण्याची त्याची काहीच गरज नाही आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ज्यावेळेस पहिल्यांदा राघव आणि सिंधूचं लग्न झालं होतं त्यावेळेस आपण कुणीही तिथे नव्हतो. तेव्हा आता या लग्नामध्ये मी माझी सगळी हाऊस माऊस करून घेणार आहे असे राजश्री आता रत्नाकरला सांगते. रत्नाकर म्हणतो की बरं राजश्री, तुझ्या मनासारखं होऊ दे आणि मला सांग ना गुरुजींनी मुहूर्त कधी सिलेक्ट केला. तेव्हा आता राजश्री म्हणते की उद्या हळद आहे. राजश्री म्हणते की आणि परवा लग्नाचा मुहूर्त आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगते, तुमची पिढीवरची अजून दुसरी काही कामं असतील ना ते सगळे आजच्या आज करून घ्या. रत्नाकर म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर राजश्री म्हणते की त्या डेकोरेशनवाल्याला फोन केला का. रत्नाकर म्हणतो की अरे हो लगेच करतो मी. रत्नाकर म्हणतो लगेच करतो, पण राजश्री म्हणते काय हे अजून तुम्ही डेकोरेशनवाल्याला फोन नाही केला का, बघा ना वहिनी. तर आता काकू ही राजश्रीकडे बघते. त्यानंतर आता राजश्री राणीला म्हणते की बघ ना राणी, तुझ्यासाठी एखादी साडी आणि एक साडी सिलेक्ट करून ती राणीला देते आणि म्हणते की राणी बघ, ही साडी तुला खूप छान दिसेल. राजश्री म्हणते की आवडली का. तर मधू म्हणते की खरंच खूप सुंदर आहे. हसतच राणी ती साडी घेते आणि विचार करते की तशी ही मला नवी साडी घ्यायचीच होती आणि फायनली मी या घरची सून होणार आहे आणि तीही राघवची बायको म्हणून मी पुन्हा या घरात येणार आहे असा राणी विचार करून खूप खुश झालेली असते. तेवढ्यात मधूच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आलेला असतो. तो बघून मधू खूप नर्वस होते. त्यानंतर आता पटकन मधू ही दरवाज्यात जाते. तर गोदामावशी आता सावीला भेटण्यासाठी ज्या अड्ड्यावर गेली होती तिकडून गोदामावशी अखेर येते. तेव्हा आता मधू गोदामावशीला आडवी जाते. तर गोदामावशी म्हणते की हे काय मधुताई, मला आज जाऊ द्या ना. पटकन आता मधू ही गोदामावशीचा हात धरते आणि गोदामावशीला बाजूला एका भिंतीच्या कडेला आणते. पटकन आता मधू ही गोदामावशीचा हात पिरगळवते आणि म्हणते की सावीला ज्यावेळेस तू भेटायला गेली होती त्यावेळेस तुझ्यासोबत कोण होतं.
तेव्हा आता गोदा मावशी म्हणते की मधुताई सोडा त्रास होतोय, तर मधु म्हणते त्रास होतोय ना, तर हा तर त्रास काहीच नाहीये, तू जर सांगितलं नाही ना तुझ्यासोबत ती बाई कोण होती तर तुला अजून कोणता त्रास होईल सांगता येणार नाही. मधु म्हणते की मला तुझा सगळा प्लान कळला आहे. आणि आता गोदा मावशीचे तोंड दाबत मधु म्हणते की काग सावीला पळवण्याचा तुझा प्लान होता ना, मला सगळं कळलंय. माझ्या माणसांना लाडू खाऊन घालून त्यांना अनकॉन्शियस करण्याचा प्रयत्न करून तू सावीला पळवणार होतीस ना, मला सगळं कळलंय. तुझा आणि त्या कृष्णाचा हाच प्लान होता ना सांग. तर गोदा मावशी म्हणते की मधुताई काय बोलताय, तर मधु म्हणते आवाज खाली करायचा. गोदा मावशी म्हणते की आवो ते लाडू मी तर विकत घेतले होते, तेव्हा मला काय माहिती त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही, आणि ती तर माझी बहीण होती नर्मदा. मधु म्हणते की तू काय म्हणाली, कृष्णा जर तुझ्यासोबत नव्हती तर ती घरी आहे, तर कुठेही मग ती घरी. मधु म्हणते की सांग ना कुठे कृष्णा, तर दरवाजात. आता कृष्णा तिथे येत म्हणते की इकडे आहे मी. तेव्हा आता मधु ही कृष्णाकडे बघते आणि आता दरवाजातून कृष्णा स्टाईलने सिंधू ही आता मधु समोर येते आणि मधुला बाजूला करत म्हणते की कृष्णा कृष्णा तुला काय वाटलं, कृष्णाचा जयघोष केल्यानंतर तुझी सगळी पापे धुवून जाणार आहे का? आता मधु म्हणते की आवाज खाली करून बोलायचं, तर चुटकी वाजवत कृष्णा म्हणते की तू आवाज खाली करायचा, कारण जर आपण आवाज वाढवला तर घरचे एका चुटकी सरसे बाहेर येतील, कळलं का तुला? तेव्हा आता मधुची पुंगी वाजलेली असते. तेव्हा आता कृष्णा म्हणते की तुला काय वाटलं, सगळे काय तुझ्यासारखे असतील का? चूक तर तू करते, प्रॉमिसेस तर तू मोडते, तुझ्यासारखं आपण नाही आहे. तेव्हा आता मधु म्हणते की ते सगळं सोड, पण अगोदर तू कुठे होतीस ते सांग. तेव्हा आता कृष्णा म्हणते की देवानी तुला बटाट्यासारखे डोळे दिलेत ना, तेव्हा अगोदर नीट बघायचं शीख. तुझ्यासमोर आपण घरातून चालत बाहेर आलो आणि आपल्याला काय विचारले, विचारते कुठे होतीस म्हणून. मधु म्हणते की खोटं बोलू नकोस कृष्णा तू, आत्ता मी थोडा वेळापूर्वी तुझ्या रूममध्ये गेली होतीस, पण तू रूममध्ये सुद्धा नव्हती, कुठे होतीस तू? आणि मग आता अशी अचानक घरातून कशी बाहेर आली? तर कृष्णा म्हणते चालत आली. मधु म्हणते की फालतू उत्तरं देऊ नकोस बर का. तेव्हा आता खुर्चीवरती बसत आता सिंधू म्हणते की फालतू प्रश्न विचारले तर उत्तर फालतूच भेटणार ना तुला. सिंधू म्हणते की आपण टायमिंग बघून घरात फिरत नाही या टायमाला किचनमध्ये, तर या टायमाला टॉयलेटमध्ये. सिंधू म्हणते की सुंदरी तू एक काम कर बरं, आज तू डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा, मला खात्री आहे की तुला मोठ्या मोठ्या भिंगाचा चष्मा नक्कीच तुला लागलेला असेल, एकदा तू डोळे चेक करून घे. मधु म्हणते की तुम्ही असं ऐकणार नाही, तुम्ही दोघी तिथे गेला होतात हे मी विथ प्रूफ सिद्ध करील. आणि लगेच मधु तिच्या माणसाला कॉल करून अंगणात येरे असे बोलते. तेव्हा आता गोदा मावशी आणि सिंधू हे कोणत्या माणूस येणार असला असेल असा आता विचार करून अंगणाकडे समोरच बघू लागतात. तेवढ्यात त्या गुंडांपैकी एक गुंड तिथे आलेला असतो आणि त्या गुंडाला बघताच गोदा मावशी आणि सिंधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता गोदा मावशी वर बघत म्हणते की एकवीरा देवी, माझ्या कृष्णाने जे काही केलं ना ते तिच्या लेकरासाठी केलं, तेव्हा आई तू आता सांभाळून घे बरं. इकडे आता मधु ही सिंधू समोर उभा राहते आणि त्या माणसाला म्हणते की ज्या या गोदाबरोबर जी बाई होती ती हीच होती ना, तर तो गुंड आता कृष्णाकडे बघू लागतो. त्यानंतर आता तो गुंड कृष्णासमोर येतो, तर मधु म्हणते की नीट बघ, हीच होती ना ती बाई, तर तो गुंड आता कृष्णाला अगदी बारकाईने बघू लागतो. तर तो गुंड कृष्णाकडे बघत म्हणतो की सॉरी मॅडम, पण त्या बाईचा चेहरा मी बघितला नव्हता. तेव्हा मधुला मोठा धक्का बसतो. तो गुंड म्हणतो की यांच्यासोबत जी बाई आली होती तिच्या डोक्यावरती पदर होता, तेव्हा तिचा चेहरा कोणीच नाही बघितला. तर आता लगेचच सिंधू ही रागाने आणि सिंधू स्टाईलने मधुकडे बघते. तर मधु त्या गुंडाला म्हणते की तुला अगोदर नाही सांगता आलं का, तर उठून उभा राहा. सिंधू म्हणते की बस आता तुझ्यामुळे आपल्या गोदा मावशीला जो त्रास झाला ना त्याची वसुली तर मी नंतर करील. कृष्ण आता त्या गुंडाला म्हणते की तू आपल्याकडे जे वटारे डोळे करून बघतोय ना, तर ते जर माझ्या नवऱ्याला कळलं ना तर तुझी काय हालत होईल ना, ते तुलाच माहिती नाही. तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपला होणारा नवरा कोण आहे ते तरी तुला माहीत आहे का? तो गुंड म्हणतो की कोण आहे तो? चिरकूट. तर लगेचच कृष्णा म्हणते की तो चिरकूट नाही तर पोलीसवाला आहे. तर तो गुंड हसू लागतो. कृष्णा म्हणते की त्याला जर तुझं आपण नाव जरी सांगितलं ना तो तुझे अशी हालत करील ना की तुला तोंड दाखायला जागा राहणार नाही. तो गुंड आता सिंधूला म्हणतो की ए जा, कुणाला सांगायचं ते सांग, आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही.
तेव्हा आता लगेचच कृष्णा आता त्या गुंडाच्या रेनकोटकडे बघत मोठ्याने ओरडते, पाल पाल. तर तो गुंड घाबरून लगेचच त्याच्या अंगामधलं ते रेनकोट बाहेर काढतो आणि जोराने इकडे तिकडे फेकून देतो. तर मधू ही भीतीने घाबरगुंडी आणि तिची गाळण उडून थाय थाय नाचू लागते. ते बघून आता कृष्णा ही खुर्चीवर बसत मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की कसे घाबरले. तर आता हसतच कृष्णा म्हणते की पालीला घाबरतोय आणि म्हणतो की घाबरत नाही म्हणून. तर तो गुंड बारीक चेहरा करून आता कृष्णाकडे बघू लागतो आणि आता तेवढ्यात वेणू सुद्धा बाहेर आलेला असतो आणि त्या गुंडाकडे बघत पालीला घाबरला म्हणून हसू लागतो. तर आता वेणू हा आता हसत असलेला बघून तो गुंड वेणूला म्हणतो की मला हसतोस का आणि जोराने वेणूला ढकलून देतो. ते बघून आता मधू आणि सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधू आणि सिंधू लगेचच वेणूकडे पळतात. तर आता दोघीही म्हणतात वेणू तुला कुठे लागलं नाही ना. त्यानंतर आता रागाने मधू त्या गुंडाकडे बघत म्हणते की हाऊ डेड यू, तुझी याला लोटण्याची हिंमत कशी झाली. तर तेवढ्यात उठून उभा राहत कृष्ण म्हणते की गोदा मावशी लंबूला बोलव. तर मधू म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे. त्यानंतर आता रागाने कृष्णा म्हणते की गोदा मावशी ॲम्ब्युलन्स बोलाव. तर मधू म्हणते ना मी तुला सांगितलंय अगं कुणालाच बोलायची गरज नाही आहे. आणि आता एवढ्यात कृष्णा ही रागाने खाली पडलेली बॅट घेते आणि जोर जोराने आता त्या गुंडाला मारते. तर आता त्या गुंडाची आता कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. तेव्हा आता ते बघून मधूला मोठा धक्का बसतो आणि लगेचच तो गुंड मधूच्या पायाजवळ खाली पडतो. तेव्हा आता लगेचच खाली पडता क्षणी कृष्णा म्हणते की गोदा मावशी मी तुला काय सांगितलं, ॲम्ब्युलन्स कोणाला बोलवायला सांगितली. तो गुंड मधूला म्हणतो की मॅडम मला माफ करा आणि मोठ्याने ओरडत आता तो गुंड पळून जाऊ लागतो. पुन्हा त्याच्या कमरेत सिंधू ही जोराने बॅट घालते. मधू म्हणते की वेणू तुला जास्त लागलं नाही ना, जा बरं आतमध्ये जा. तर वेणू आतमध्ये जातो. मावशी आता कृष्णासमोर येत म्हणते की अगं कृष्णे तुला तर खूप लागलंय, चल तुला दवाखान्यात नेते. तेव्हा आता कृष्णा म्हणते की सोड ग मावशी, असं छोटं मोठं लागतच असतं. तेव्हा आता रागाने मधू कृष्णासमोर येत म्हणते की तू तर म्हणत होती तुला लहान मुलं आवडत नाही. तर आता सिंधू म्हणते की नाही आवडत, पण त्यांच्याशी कुणी वाकडं वागलेलं सुद्धा मला आवडत नाही. तेव्हा आता रागाने कृष्णा म्हणते की काय सुंदरी, पुन्हा तू आपल्याशी पंगा घेतला, पण आता इथून पुढे जर तू असं काही केलं आणि तर त्यानंतर आपली फ्रेंडशिप खतम, ही तुला लास्ट वॉर्निंग असल्याचे बॅट उगारून आता सिंधू ही मधूला बोलते. आणि रागाने मधूकडे बॅट उगारून मधूकडे देत कृष्णा ही सिंधू स्टाईलने आतमध्ये निघून जाते. तर मधू ही सिंधूकडे बघतच राहते. आणि आता इकडे सिंधू तिच्या बेडरूममध्ये जाते आणि सिंधूच्या हाताला लागला असल्यामुळे सिंधू त्या हातावरती आता मलम लावू लागते. तेवढ्यात राघव सिंधूकडे येत म्हणतो की अगं कृष्णा काय चाललंय. तर आता मलम लावता क्षणी सिंधू मोठमोठ्याने ओरडू लागते. तर आता राघव पुढे येत म्हणतो की काय झालं कृष्णा. तर कृष्णा म्हणते की लागलंय. तेव्हा आता राघव म्हणतो की काय कुठे काय करायला गेली होती. तर सिंधू म्हणते धुलाई. तेव्हा आता राघव हा कृष्णाकडे बघू लागतो. राघव म्हणतो की कुणाची धुलाई केली. तर आता कृष्णा म्हणते की कुणाची धुलाई करणार. तर आता कृष्णा म्हणते की लंबू अरे कपड्यांची धुलाई. कृष्णा म्हणते की आपण कपड्यांची धुलाई करत होतो आणि कपड्यांवरती तो ब्रश घासण्याऐवजी आपण इथेच तो ब्रश घासला. तेव्हा आता कृष्णाकडे बघत राघव म्हणतो तुझं तर खूप कठीण आहे, थांब मी तुला मलम लावून देतो. त्यानंतर आता राघव हा त्याच्या हातावरती मलम काढून घेतो. तर सिंधू ओरडू लागते. तेव्हा राघव म्हणतो की मी माझून मलम लावला नाहीये. तर आता सिंधू म्हणते मग लाव ना. राघव म्हणतो की आत्ता लावणार आहे मी. हळूच आता राघव सिंधूच्या हातावर मलम लावू लागतो. तर मोठ्याने ओरडत सिंधू म्हणते की लंबू अरे हळू लाव, आपल्याला दुखतंय. तेव्हा आता राघव सिंधूच्या हातावर प्रेमाची फुंकर घालतो. त्यानंतर आता प्रेमाची फुंकर मारून राघव हा सिंधूच्या हातावर मलम लावतो आणि म्हणतो की मला तर तुझं आश्चर्य वाटतंय. कृष्णा म्हणते कसलं. तेव्हा आता राघव म्हणतो की एवढी स्ट्रॉंग मुलगी पण एवढ्या बारीक नाजूक जखमेला कशी काय घाबरते काय माहिती. आणि ती मनाने सुद्धा इतकी हळवी असू शकते याचा मी विचारच केला नव्हता आणि हे मला खरंचच नवल वाटतंय. तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू तू आपली टांग खेचतोय ना. तर राघव म्हणतो अजिबात नाही. राघव म्हणतो की इतर वेळेस तर तू एकदम रफ अँड टफ वागते, मग एवढ्या छोट्याशा जखमेला तू कशी घाबरू शकतेस कृष्णा. राघव म्हणतो की माझ्या मनात विचार आला म्हणून मी बोलून दाखवलं, बाकी काही नाही. तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बा लंबू ही काही छोटी मोठी जखम नाहीये.
कृष्णा म्हणते की दुसरी गोष्ट, आपल्याला अजून एक मोठं सॉलिड टेन्शन आलंय. तेव्हा आता राघव म्हणतो की टेन्शन आणि तुला कसलं टेन्शन. तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे लंबू असं काय करतोयस. तेव्हा आता सिंधू म्हणते की उद्या आपली हळद आहे आणि परवा आपलं वेडिंग आहे आणि त्यातली त्यात आपल्याला ही जखम झाली. तेव्हा ही जखम कशी दिसेल, तर हसतच राघव म्हणतो की एवढंच ना बघू आन. आणि राघव पुन्हा सिंधूच्या हाताला मलम लावतो. तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू अरे ही छोटी गोष्ट नाही, हा एकदम मोठा सिरियस मॅटर आहे, अरे तू विचार कर ना. कृष्णा म्हणते की आपण लग्नामध्ये एकदम हिरोईनसारखं तयार होणार आणि मग हाताला बँडेज विंडेज कसं दिसेल ते. कृष्णा म्हणते की हाताला बँडेज आणि आपले एवढे भारी कपडे ते लंबू कसं दिसेल ते तू सांग ना. कृष्णा म्हणते की तुम्हा जेंट्सला ते कळणार नाही, तुम्ही हातभर असे मोठमोठे शर्ट घालतात, आमच्या लेडीजचं तसं नसतं. आमचे कपडे असे हाफ शिव असते आणि त्यावरती अशा जखमा बिखमा कशा दिसणार लंबू तू सांग, असे म्हणत आता सिंधूला वाईट वाटतं. तेव्हा आता राघव हसतच म्हणतो की मला कळणार नाही, तर कृष्णा म्हणते हो. पटकन आता राघव उठून उभा राहतो आणि त्याची पॅन्ट व्यवस्थित करू लागतो, तर डोळ्याला हात लावत कृष्णा म्हणते की लंबू काय करतोयस, तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा आता राघव त्याचा शर्ट वर करू लागतो, तर डोळे झाकून कृष्णा म्हणते की आपण तुला सांगतो ना, तू तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा आता राघव म्हणतो की कृष्णा इकडे बघ. कृष्णा म्हणते की नाही आपल्याला नाही बघायचं. तेव्हा आता राघव म्हणतो की अगं कृष्णा डोळे उघड आणि इकडे बघ. आणि आता राघव शर्ट वर करतो, तर कृष्णा हळूच डोळा उघडून बघते. तेव्हा त्याच्या पोटाला मोठी जखमेचा मार्क असतो. तेव्हा आता कृष्णा म्हणते हे काय. तेव्हा आता राघव म्हणतो की मिशनवर गेल्यानंतर अशा छोट मोठ्या गोष्टी होतच राहतात, ते सगळं विसरायचं. कृष्णा म्हणते की हे कधी लागलं तुला लंबू. तेव्हा आता राघव म्हणतो की एका अतिरेक्याला पकडायला मी जंगलात गेलो होतो. राघव म्हणतो की मी त्याच्या पाठला करत असताना त्याने तो लपून बसलेला होता, तेव्हा अचानक त्याने माझ्यावर हल्ला केला. राघव म्हणतो की तेव्हा मला ही जखम झाली होती आणि कमीत कमी 10-15 टाके पडले असतील. राघव म्हणतो की आणि या जखमेवर टाके घालत असताना मला भूलसुद्धा दिली नव्हती. तर आता कृष्णा आवाक होते. त्यानंतर शर्टच्या गुंड्या काढत राघव म्हणतो की ही तुला एवढी मोठी जखम वाटते ना. आणि आता राघव अजून मोठी जखम आता कृष्णाला दाखवतो, तर कृष्णा अवाक होते. त्यानंतर आता राघव आणि सिंधूच्या लग्नाची तयारी सुरू होते. तर आता कृष्णासुद्धा लग्नासाठी आवरू लागते, तर मधुसुद्धा आवरून तयार झालेली असते. मधू आता सिंधूकडे येत म्हणते की हे बघ राघव आणि माझं लग्न आहे, मी राघवची बायको होणार आहे. तेव्हा आता कृष्णा म्हणते की हो राघवची मिसेस तर तूच होणार आहे, पण मलासुद्धा खोटं खोटं लग्नासाठी आवरू दे ना. मधु म्हणते की लग्नाचे सगळे विधी सुद्धा माझ्यासोबतच होणार आहे. तेव्हा मी तुझ्यासाठी कृष्णा ती बॅग आणली, तिच्यात तुझं सगळं सामान भर आणि पॅक कर. तेवढ्यात राजेश्री दरवाजात येत मधूचे बोलणे ऐकते आणि म्हणते की कोण कुठे जाते. तेव्हा आता कृष्णा आणि मधू राजेश्रीकडे बघतात, तर आता दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर आता राघव सिंधूच्या लग्नात सिंधू ही आवरून तयार होऊन मधूला धूळ चारून राघवसोबत आता कसे लग्न लावणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब.